मला वाटतं सर्व साधक विसरून गेले. हे पौर्णिमेचं जे ध्यान असतं ते खूप चांगलं असतं. पौर्णिमेचं ध्यान किंवा पौर्णिमेचा जो आपण सत्संग करतो ना तो खूप लाभदायक असतो, फायदेशीर असतो. एक तास जरी तुम्ही खाली बैठकीवरती बसून प्राणायाम केला, चिंतन केलं, त्याचा खूप लाभ लाभ की थोडस कुठे यश मिळालं की लोक रिलॅक्स झाले. एक मात्र सत्य आहे की अध्यात्मामध्ये जेव्हा आपण चिंतन करतो एका विशिष्ट दिवशी, म्हणजे आज आपली तिथी पौर्णिमा आहे, तर पौर्णिमा हे अत्यंत उत्तम तिथी, त्यात अडथळे पण येतात. एक परीक्षा असते, तुमचा नियमितपणा असतो आहे का नाही यामध्ये. आध्यात्मिक शक्तीचा मार्ग वेगळा आणि व्यावहारिक गोष्टींचा मार्ग वेगळा, पण एक आहे की या सत्संगामुळं, या पौर्णिमेच्या चिंतनामुळं मनशांती तर मिळते, व्यावहारिक मार्ग पण सुखर होतो. पण व्यावहारिक मार्गामधून जात असताना आध्यात्मिक शांती मिळेलच ह्याची खात्री नाही. आपण आता दैनंदिन जीवनामध्ये जे पूजा पाठ करतो ते घडीगडबडीत असत. 20 मिनिटांमध्ये पूजा करणं, इकडं देवाला जाणं, मंदिरात बसणं, हे सगळं व्यवहारिक झालं. चिंतन तेच की जे एका जागेवरती जे बसून चिंतन केलं जातं की ज्याच्यामध्ये प्राणायामाचा समावेश असतो, ओंकारचा समावेश असतो. आणि आपण जर एका जागेवर न बसता पद्मासनामध्ये बसलेलो असतो, कधी कधी 10-20 मिनिटं 5 मिनिटं पद्मासनामध्ये बसून करत असतो, सोबत ओंकाराची साथ घेतो, प्राणायामाची साथ घेतो, हे वैशिष्ट्य आहे. ही लोकांच्या लक्षात नाही आलं, विसरली लोक की आपण पूर्वी जे पौर्णिमेला सामूहिक दृष्ट्या सत्संग करत होतो, चिंतन करत होतो पौर्णिमेचं, त्याचा लोकांना विसर पडल्यामुळे त्यांना अडचणी व्यवहारात खूप वाढलेल्या आहेत, खूप अडचणी वाढलेल्या आहेत व्यवहारात. कसं आहे की ऋतुमान बदलत असतं वेळोवेळी, आज ना उद्या एक एक नवीन नवीन थोडी आव्हानं येत असतात, वातावरणामधल्या बदलामुळे थोडं आजार पण येत असतं, तब्येत मागे पुढे तब्येत होत असते, कमी जास्त होत असते तब्येत. या सगळ्यामध्ये आपल्याला सातत्य टिकवायचं, म्हणजे आजारी इतकंही पडून चालत नाही की आपल्याला काही दिवस अब्सेंटी लागेल, आपली कामं इतकी थांबून चालत नाही तर त्यामध्ये मोठा गॅप पडेल. बरोबर ना? मला आता घरातल्या वयस्कर लोकांचं कसं आहे, त्यांचं वय जास्त आहे त्यामुळे लोक ऍग्री करतात. हा बाबा 75 वर्षाचे मनुष्य आहे म्हणल्यानंतर त्यांच्याकडे काय अपेक्षा करणार, तरी पण ते करतात काम, हे कौतुकाची गोष्ट आहे. हा प्लस पॉईंट. तर आपल्याला जर भविष्यात तिथपर्यंत पोहोचायचं असेल ना, तर आध्यात्मिक शक्तीसारखा तसा मार्ग नाही. तिथपर्यंत 75 वर्ष 80 वर्षापर्यंत पोहोचलं फार दुरापास्त या काळात. रोज काही ना काही तसा तसाला आपल्याला पाठवा पण एक व्हिडिओ टाकलाय की तसा तसाला अशा बातम्या येतात असं ऐकायला मिळतं की मन हेरावून टाकत आहे. आपलं मन चलबिचल होत आहे, मन भीती वाटते मनामध्ये की समाजामध्ये काय चाललंय, आपण जगू शकू का? महागाई तर आहे ना, समाजातलं जे वातावरण आहे ते दूषित आहे, स्त्रियांच्यावर अत्याचार चालते, हे जे सगळं पाहिलं घरामध्ये, घर काही लोकांची डिस्टर्बन्स सगळी. तर ह्याचा सर्वांचा उपाय एकच की चिंतन करणं. यथाशक्ती चिंतन कसं करायचं की जे तरुण आहे की ज्यांना सहज त्यांची तब्येत उत्तम आहे त्यांनी बसावं, सगळं जमिनीवर बसावं, सोफ्यावर बसावं. म्हणजे आणि असे जे सिनियर आहेत त्यांनी सोफ्यावर टेकून बसावं, झोपून ऐकलं तरी चालतं, ऐकणं महत्वाचं. आणि तरुणांनी बसून ऐकणं महत्वाचं, बसून चिंतन करणं फार महत्वाचं. या लोकांना विस्मरण झालेलं आहे की पौर्णिमेच्या तिथी दिवशी ध्यान साधना का घेतात, कशासाठी घेतात,
आता कसं आहे की समाजामध्ये मन लवकर कलुषित होत, मन 10 मिनिटात मन बदलत. कुठलंही वय असू दे, मनावरती बंधन करणं खूप कठीण असतं. लहान मुलाचं ठीक आहे, त्याला कळत नसतं म्हणून ते असंही वागत असतं. आपण त्याला शब्द आहे की खोड्या, लहान मुलाला कसंही वागलं तर त्याला काय शब्द आहे आपण खोड्या, कारण त्या अज्ञान असतं ना. पण आपल्याला मनावरती बंधन घालायचं म्हणजे इकडे जाऊ नका म्हणलं तरी आपण ऐकत नाही पुढे जातो, ते करू नका म्हणलं तरी ते करतो. हे खायचं नाही, जे खायचं आहे ते आपण खात नाही, जे खायचं नाही ते आपण खातो. काही वेळा थोडीशी पथ्य पाळायला लागतात. आपल्या वास्तूमध्ये शांती प्रस्थापित व्हावी, पॉझिटिव्ह शक्ती निर्माण व्हावी, दैवी शक्ती निर्माण व्हावी, यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे काय असेल तर पौर्णिमेचं चिंतन, ध्यान. कारण ह्या साधना आहे. साधना कशाला म्हणतात माहितीये का? साधना की ज्याच्यामध्ये सातत्य आहे, ज्याच्यामध्ये सातत्य आहे. नियमित जे उपासना करतात ना नियमितपणे ठरलेल्या वेळी, त्याला साधना म्हणतात. साधना शब्द यासाठी आहे. उपासनेनंतर साधना, आधी आधी साधना नसती होत, आधी उपासना होती. आणि उपासना करत 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 काही दिवस झाले की मग त्या उपासनेतून साधनेचा जन्म होतो. साधनेतून मग तप सुरू होतो, तपश्चर्या. की जशा तुमच्या मातोश्रिया, कुटुंब वत्सल ही तपश्चर्या आहे. कुटुंब वत्सल ही तपश्चर्या आहे. ही तपश्चर्या करताना त्या देहाचा त्याग करतात हे तुमच्या कोणाच्या लक्षात येत नाही. हे तुम्ही नशिबान आहात की एकाच वेळेला आई वडील आणि गुरु भेटले तुम्हाला, हे तुमचं भाग्य. असं होत नाही. हा हयात आई वडील हयात, पण गुरूंची भेट होणं आणि गुरूंच्याकडून जीवनाचं तत्वज्ञान ऐकणं हे कमी लोकांच्या भाग्यात आहे. तर ही खरी पौर्णिमेची उपासना साधना. म्हणून आपण पौर्णिमेचं काय करतो, ध्यान घेतो. पौर्णिमेचं जमत नाही म्हणून आपण शनिवारी ठेवतो. आपण शनिवारी का ठेवलं ध्यान? तर सर्वात जास्त मानसिक अवस्था खराब जेव्हा कोणत्या दिवशी होते? शनिवार. शनीच्या दिवशी सगळे जे काही सकारात्मक किंवा नकारात्मक जे प्रयोग होतात ते शनिवारीच होतात. सगळे कोणी चांगलं असतं असं, सगळे जगात चांगलेच माणसं असतात असं नाही. सगळ्या जगात काही जगात काय असतात, खराब माणसं पण असतात. की एखाद्याचं सगळं चांगलं चाललंय हे सुद्धा त्यांना पाहत नाही. तर यासाठी आपल्याला आपण आपलं घर छान आहे, आपली वास्तू छान आहे, आपण दिसायला छान आहोत, आपली सगळं व्यवस्थित, याला कुणाची नजर लागू नये. आणि जरी कोणी पाहिलं तरी तो दृष्टीदोष राहू नये. वास्तूमध्ये शांतता नांदावी म्हणून असा एखादा दिवस चांगला निवडावा की त्या दिवशी चिंतन शक्तिशाली होईल. काय होईल? शक्तिशाली होईल. असे दिवस यासाठी हे पौर्णिमा निर्माण. सगळ्यात पौर्णिमा, सर्वात पौर्णिमा अतिशय उत्तम सत्संगामध्ये. तर बराचसा विसर पडून योगाचा नाही. तपश्चर्या केल्यानंतरच मग यातना होतात. तशा यातना होत नाहीत. जो तपश्चर्या करतो त्यालाच माहिती की आपण काय सहन केलं. आणि हे जे अनुभव आहेत ना हे शब्दात व्यक्त करता येत नाहीत, हा एक मोठा प्रश्न आहे. सहन करावं लागतं पण त्याला शब्द नाही. कारण आई आई वडिलांना गुरुंना असं बोलता येत नाही की हे आम्ही केले आम्ही केले म्हणून तुम्ही इथपर्यंत आहात. थोडस कडू बोलावं लागतं कधी कधी जाणीव जाणीव, पण हे जास्त बोलत नाहीत कधी. म्हणून हे चिंतन की त्या लोकांचं विस्मरण होऊ नये याची जाणीव पाहिजे. काही वेळा कसं असतं माहितीये का, की एखादी वेळ ठरली ना की त्या वेळेला आपलं सगळं काम बाजूला सारायचं आणि ती वेळ पकडायची. ती जेव्हा वेळ जवळची ना तेव्हा असंख्य काम आपल्या डोक्यात येतात.
असंख्य अनेक अडचणी येतात की ती वेळ तुम्ही पाळू नये म्हणून, पण तुम्ही ते पाळता, सगळी काम बाजूला सारून आणि तुम्ही पुढे सांगता, मग ते चिंतन झाल्यानंतर मग तुम्हाला इतकं बरं वाटतं, अरे आपण उगतच घरी करतो. अर्जंट सगळ्यात काय आहे, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे अर्जंट आहे.